आमच्या म्हणून आज प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्राला माहिती झाली पाहिजे, नागपूर जिल्ह्याला माहिती झाली पाहिजे. एखादी निष्ठावान कार्यकर्ता म्हणून ते आपल्या माता मांडात असतील, भारतीय जनता पार्टीत कारवाई होत असतील, ते काही बरोबर नाही आहे. आज गडकरी साहेबांचा प्रत्येक कार्यकर्त्याला मागे टाकण्याचे प्रयत्न चालू आहे. पहिले गिरीश व्यास साहेब होते, आता ते पदाधिकारी वक्ता म्हणून होते, आता दिसत नाही. अनिल सोले साहेब विधान परिषदमध्ये होते, ते आता दिसत नाही. असा माझा नंबर लागला, उद्या कोणाचे नंबर लागेल? हे का सुरू आहे महाराष्ट्रात? हे मोठा विषय आहे. गडकरी साहेबांनी तळागाळातल्या कार्यकर्ता सर्व लोकांना घेऊन पार्टी उभा केली. आम्ही त्यांच्या नेतृत्व स्वीकारून काम करतो. सर्व गोष्टी दबाव खाली झालेला आहे. माननीय शिंदे साहेबांना, शिंदे साहेबांच्या दबाव खाली माझ्यावर कारवाई झाली असा माझा आरोप आहे. मी शिंदे साहेबांची गोष्टी बोललो होतो, आम्हाला शिंदे साहेब पुन्हा मुख्यमंत्री नको म्हणून. भारतीय जनता पार्टीच्याच मुख्यमंत्री पाहिजे राज्यामध्ये, हे विषय मांडला होता मी. ते कुठंतरी ते मोठा विषय झाला असं वाटतंय मला. हे कार्यकर्त्याचं मत आहे.